हृदय पिळवटून टाकणारी घटना जी आहे ती काल पुण्यामध्ये घडली. पुणे बेंगलोर लिंक रोड जो आहे या ठिकाणी केतन विराया बिल्डरचं बांधकाम सुरू आहे आणि या ठिकाणी रॉड जो आहे बांधकामाच्या ठिकाणी वापरण्यात येणारा रॉड जो आहे तो एका 9 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात पडून त्याला आपला जीव जो आहे तो गमवावा लागला. या ठिकाणी खरं तर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामं जी आहेत ती सुरू आहेत, मात्र सर्वतोपरी काळजी जी आहे ती बांधकाम व्यावसायिकांनी घेणं गरजेचं असतं. मात्र काही काही बांधकामांच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हवी तशी काळजी घेतली नसल्यामुळे अनेक घटना ज्या आहेत त्या घडत असतात. या ठिकाणी मात्र एका 9 वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. तो मुलगा शाळेतून घरी जात असताना बांधकामाच्या ठिकाणी वरून एक रॉड त्याच्या डोक्यामध्ये पडला आणि त्याचा ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतरनं त्याला आपला जीव गमवावा लागला. बाणेर येथील गणराज चौकाजवळ शाळेतून घरी जाणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात बांधकामावरील सळई पडून झालेल्या अपघातामध्ये बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. घरातील हसत्या खेळत्या 9 वर्षाच्या मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुद्रकेतन राऊत असं या मुलाचं नाव आहे. बाणेर येथे गणराज चौकाजवळ मुख्य रस्त्यावर केतन विरा बिल्डरचं काम सुरू आहे. बुधवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या दरम्यान या बिल्डिंगच्या काम सुरू असताना या बिल्डिंगवरून सळई मुख्य रस्त्यावर पडली. शाळेतून घरी जाणाऱ्या केतन राऊत याच्या डोक्यात सळई पडल्यानं तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावरती ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुण्यातील चतुर्शृंगी पोलिसांमध्ये या संदर्भात बिल्डर आणि साईड इंजिनियरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोठमोठे बांधकाम सुरू आहे, त्यात बाणेर बालेवाडी परिसरात तर मोठ्या टोलेजंग इमारतींचं बांधकाम सुरू आहे. मात्र हेच बांधकाम सुरू असताना बिल्डरकडून खबरदारी घेतली जात नसल्याचं अनेकदा समोर आलं आहे. आत्तापर्यंत पुण्यात अनेक कामगारांचा खबरदारी न घेतल्यामुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे बिल्डरचा हलगर्जीपणा वारंवार समोर आला आहे. त्यात आता लहानग्याचा मृत्यू झाल्यामुळे खबरदारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, त्यामुळे संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. 9 वर्षाचा मुलगा रुद्र राऊत आणि त्याची आई पूजा केतन राऊत हे दोघं जण ऑर्चिड स्कूलमधून घरी चालले होते बाणेरला वीरभद्रनगरला. त्याच फुटपाथून जात असताना त्या ठिकाणी ला कमर्सिया म्हणून साईड आहे जिथं बांधकाम सुरू आहे, त्या साईडवरून जो लोखंडी वळिंबा जो कृत्रिम लोखंडी वळिंबा तयार केलेला होता लोखंडी रॉडपासनं तो तुटून मुलाच्या डोक्यावर पडला आणि मुलगा त्यात गंभीर जखमी झालेला आहे. त्यामध्ये आम्ही काल तात्काळ IPC 308 जो गंभीर गुन्हा आहे तो दाखल केलेला आहे आपण. त्या दरम्यान रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही 304 आम्ही सदोष मनुष्यवादाची कलमवाट करत आहोत. संबंधित साईडवर काम करणारे त्या ठिकाणी जे अवेलेबल होते कामगार ते कामगार त्याच्यामध्ये आरोपी असतील. तो लोखंडी वळिंबा कसा वापरायला दिला रॉडपासून बनवलेला त्यामध्ये संबंधित जी व्यक्ती आहे संबंधित बिल्डर आहे संबंधित काही त्या ठिकाणचं साईड इंजिनियर आहे त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये ला कमर्शिया साईड आहे साईडचं नाव बिल्डरचं नाव केतन विरा असं काहीतरी समजतं. त्या ठिकाणी बिल्डिंगचं काम सुरू आहे 12-13 मजल्यावर काम सुरू होतं आणि त्याच्या अपोजर खाली 3-4 मजल्यावर काहीतरी त्यांचं वळिंब्याच्या सहाय्यानं त्यांना सेंटर हे करण्याचं लेवलिंगचं काम सुरू होतं. त्या ठिकाणी तो वळिंबा तुटला आहे 3-र्या मजल्यावर पडला असं प्राथमिक माहिती मिळते आम्हाला.